निपाणी येथील व्हीएसएम तांत्रिक महाविद्यालयामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत 13 संघांनी सहभाग दर्शविला. निपाणी येथील व्हीएसएम संस्थेच्या तांत्रिक महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत कोटीवाले व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी बी आर पाटील होते. प्राध्यापक साहेब गौडा संगनगौडर यांनी स्वागत केले. आंतर महाविद्यालयीन मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 13 संघांनी सहभाग दर्शविला. मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सत्कार समारंभ पार पडला. यावेळी चेअरमन चंद्रकांत कोटीवाले म्हणाले, जीवनात शिक्षणासह खेळाला खूप महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा विकास होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये क्रीडा प्रकारांचा समावेश असण्याची गरज असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉक्टर प्रकाश हुबळी यांनी खेळामुळे मानसिक आणि शारीरिक वाढ होते. क्रीडा स्पर्धेमुळे संपूर्ण शरीराला ऑक्सिजन मिळतो. विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. बी आर पाटील म्हणाले, प्रत्येक क्रीडा प्रकारामध्ये जय आणि पराजय सामान्य असतो, पण खेळामुळे शारीरिक मानसिक शैक्षणिक असा सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास व्हाईस चेअरमन पप्पू पाटील, सचिव सदाशिव खडेद, संचालक शिवकुमार कल्याण शेट्टी, संजय मोळवाडे, रावसाहेब पाटील, विनायक ढाले, समीर बागेवाडी, शशिराज तेली, एम कुरगोडी यांच्यासह प्राध्यापक वर्ग मान्यवर बेळगाव धारवाड हुबळी परिसरातील संघ व विद्यार्थी उपस्थित होते. प्राध्यापक विद्या देशपांडे व प्राध्यापक संदेश माधवाचार्य यांनी सूत्रसंचालन केले.